वाट बघण्याची काहीच गरज नाही आहे. आम्ही आमची डीएनए टेस्ट केली आहे. रविराज, तुम्ही खरंच डीएनए टेस्ट केली? मग रिपोर्ट? हा, माझा आणि तन्वीचा डीएनए रिपोर्ट. साक्षी माझ्या मेसेजेसना रिप्लाय का करत नाहीये? तर कसं कळणार की किल्लेदारच्या हातात खरा रिपोर्ट आहे की खोटा? काय आला रिपोर्ट? आम्ही घरी किती वेळा विचारलं भाऊजींना, पण भाऊजींनी काही सांगितलंच नाही. आता सांगतो ना, आता सांग. तन्वी, जरा इकडे पुढे. हो. अरे अर्जुन, जरा तू पण प्लीज येशील का इकडे? तुम्हा सर्वांना एकत्रित हा रिपोर्ट दाखवायचा होता. मी बघू रिपोर्ट. ॲब्सोल्युटली. पण तू बघण्यापूर्वीच सांगतो, माझा आणि तन्वीचा डीएनए रिपोर्ट मॅच झाला. तन्वी माझी मुलगी आहे हे तुझ्या त्या विज्ञानानं पण मान्य केलेलं आहे. मला माहितीच होतं, आता पायावर एवढी जन्मखूण असताना हवाय कशाला डीएनए पीएनए. खर तर मला कुठलाच पुरावा नको होता. आता अर्जुनच्या मनात कुठलीही शंका उरणार नाही, हो ना अर्जुन? ऍक्च्युअली फार बरं झालं आपण ही डीएनए टेस्ट केली. आता आमच्या तन्वीवर कोणी कुठलाही संशय घेऊ शकणार नाही. एक्झॅक्टली. कॉंग्रॅच्युलेशन बहना, अब तो चट मंगनी पट ब्याह. ए मम्मा, विमलाला सांग ना शिरा करायला, आता मी जेवूनच जाईन. अर्जुन, आता तरी तू खुश आहेस ना? आता तुझा विश्वास बसलाय ना की मीच तन्वी आहे? तुझी लहान असतानाची मैत्रीण जिच्यापासून तू 5 मिनिटं सुद्धा लांब जायचा नाहीस, मी फ्रेश होऊन येतो. अर्जुन, मला मधुभाऊंची अवस्था बघवत नाही आहे ग कुसुमताई. अगं ते गंभीर राहिले असते ना तर मला प्रयत्न करायला बळ मिळालं असतं, पण मधुभाऊ खूप खचलेत. सुमताई, त्यांना काही होणार तर नाही ना? अजिबात नाही. आधी ही मनात जी भीती आली ना ती काढून टाक. आपल्याला त्यांची तब्येत आणखीन बिघडवून चालणार नाहीये. त्यांना लवकरात लवकर बाहेर काढायला हवं ग कुसुमताई, आपल्याकडे वेळ कमी आहे. ते आपल्या बरोबर राहायला लागले ना की त्यांना बरं वाटेल, त्यांचं मन शांत होईल. पण हे सगळं कसं होणार आहे? होईल. चल चल. अर्जुन, आय एम सो सॉरी टू से दिस, पण आता सगळे डाऊट संपलेत. तन्वी आता कशी असली
तरी तुला तिला ऍक्सेप्ट करावंच लागेल. आत येऊ का? सीनियर विचारतोयस काय? ये ना. नाही विचारायला सब. कारण जोपर्यंत ही माझ्या ज्युनियरची रूम होती तोपर्यंत इथे मी हक्काने येऊ शकत होतो. पण आता ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची रूम आहे आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे रविराज किल्लेदार यांच्यापेक्षा जास्त हुशार आणि जास्त अनुभवी आहेत. असं का बोलतोयस? चुकीचं बोलतोय का? म्हणून तर तू माझ्या जजमेंटवर शंका घेतलीस ना. मला ही डीएनए टेस्ट करायला लावलीस. असं नाही रे. असंच आहे, असंच आहे. मी तन्वीला स्वीकारलं माझी मुलगी म्हणून हे तुला पुरेसं नव्हतं. तुला ते सिद्ध करून घ्यावं असं वाटलं. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अर्जुन. तुझ्या हुशारीवर गर्व होता मला, अजूनही आहे. पण तुझी हीच हुशारी माझ्यावर शंका घेईल असं नव्हतं वाटलं. सिनियर खरं तर लेट मी फिनिश. गेली 20 वर्ष मी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला शोधण्यासाठी काय काय आणि कुठं कुठं फिरलोय तुला माहिती आहे. जोपर्यंत तन्वी माझ्या आयुष्यामध्ये नव्हती तोपर्यंत माझी प्रॉपर्टी माझं यश याला कशालाच अर्थ नव्हता, काहीच किंमत नव्हती. पण ज्या क्षणी तन्वी माझ्या आयुष्यामध्ये आली तो क्षण माझ्या आयुष्यामधला सगळ्यात आनंदाचा क्षण होता. आणि त्याच आनंदाच्या क्षणाला तू गालबोट लावलास. सर मला असं वाटतं की अर्जुन फक्त प्रॅक्टिकली विचार करत होता. म्हणजे आपल्याकडे एखादा क्लायंट अशी केस घेऊन आला असता तर आपण त्याला डीएनए टेस्ट मागितलीच असती ना. करेक्ट करेक्ट, अगदी करेक्ट बोलतोयस तू चैतन्य. बरोबर आहे तुझं. पण तेच तर दुःख आहे ना रे. त्याला एका क्लायंट मध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही वाटला. हा पुरावा वाचून खात्री करून घेऊ शकतोस. पण आता इथून पुढे कृपया बाप लेकीच्या नात्यावर संशय नको घेऊस. माझी मुलगी फ्रॉड नाहीये. तुला हवं आहे ते सगळं मी केलंय. आता तू तुझा शब्द पाळ. गुरुणाई आणि आम्ही सगळे या सगळ्यांचा त्यातच आनंद आहे. येतो मी. आता कसली काळजी करायची नाही. हा तुझं लग्न असं दणक्यात लावून देते ना. 50 वर्ष लोक बघत बसतील. काय कल्पना? हो. रविराज काय झालं का जावयाबरोबर बोलणं? तन्वी आपण लग्नाचं शॉपिंग एकत्र करूया. माझा चॉईस खूप छान आहे असे सगळे म्हणतात. हो
अर्जुन लग्नाला हो म्हणेल ना तो नाही म्हणाला ना त्याचा कान पकडून भोवल्यावर उभे करीन त्याला. कसं दिसेल ना ते अर्जुन मुंडावळ्या बांधून उभा आहे आणि पूर्णाने त्याचा कान धरलाय. काय सुमन नाही नाही त्याची काहीही गरज पडणार नाही. हो अर्जुनच्या मनासारखं झालंय सगळं त्यामुळे आता साखरपुडा आणि डायरेक्ट लग्न. प्रताप एक मिनिट पूर्णा मला माझ्या मुलीचं सुख हवं आहे. आणि जर अर्जुन लग्नाला तयार नसेल तर मग नको लग्न करायला. आता बरे माझ्या मुलीनं अख्ख्या आयुष्यामध्ये खूप त्रास सहन केलाय. लग्नानंतर पण तिचं आयुष्य त्रासातच जावं असं मला नाही वाटत. आमच्या घरात तन्वीला त्रास होईल असं वाटलंच कसं तुम्हाला? फुलासारखं जपू आम्ही तिला? नाही तुम्ही जपाल पूर्णा पण अर्जुनच काय त्याची खात्री कोण देणार? अरे यार आधीच अर्जुन भाव खातोय त्यात किल्लेदारचं पण डोकं फिरलंय. एवढी मालदार पार्टी हातातून जायला नको. तन्वी तुला सुद्धा असं वाटतंय की हे लग्न होता का म्हणे? मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. जर बाबांना वाटत असेल की हे लग्न नको व्हायला तर ठीक आहे. मी माझी सगळी स्वप्न बाजूला ठेवेन आणि अर्जुनला विसरून जाईन. बाबा जे ठरवतील ते माझ्या चांगल्यासाठीच असेल ना. बघा अनाथ आश्रमात वाटतीये पूर तरी पण संस्कार किती आहेत. वडिलांच्या इच्छे खातर स्वतःच मन मारायला निघालीये. रविराज मी काय म्हणतो परत एकदा विचार कर. अरे आम्ही बोलतो अर्जुन बरोबर तो ऐकेल आमचं. रविराज तुम्ही आता तेच करताय जे अर्जुन करतोय. लक्षात येत आहे ना तुमच्या? अर्जुननं तुमच्या विश्वासावर शंका घेतली तुम्ही आमच्या विश्वासावर शंका घेताय. अर्जुन माझा नातू आहे तो कधीच असं वेडावाकडा वागणार नाही असा माझा विश्वास आहे. हा एक आहे तो थोडा स्पष्ट वक्ता आहे त्यामुळे त्याने डीएनए टेस्ट मागितली असेल. पण आता त्याचं समाधान झालंय. अरे कसं आहे ना रविराज आपली तन्वी आहे ना ती तिच्या संस्काराने नक्की अर्जुनचं मन जिंके. अरे मुलं आहेत ना लग्नासाठी चालढकल करतच असतात तुला माहित नाही आहे का? पण नंतर सगळं बदलतं अर्जुन पण बदलेल आणि नंतर तो नक्की तन्वीच्या प्रेमात पडेल.
राईट, मलाही प्रतापचं म्हणणं पटतंय. हो दादा, ते बघ तन्वीचा चेहरा कसला खरकन उतरलाय. रविराज, तुम्हाला तुमच्या मुलीच्या सुखाची खात्री हवी असेल तर मी देते. मी अन्नपूर्णा सुभेदार, मी तुम्हाला खात्री देते, माझा नातू मनापासून हे नातं सांभाळेल आणि हेही तुम्हाला पुरेसे नसेल तर मी हात जोडून विनंती करते. तन्वीसाठी हा शकून स्वीकार आणि हे लग्न ठरवा. तुमचा शब्द मी कसा खाली पडू देईन? तुमच्याबद्दल पूर्ण खात्री आहे मला. आता तन्वी तुमची झाली, फक्त लग्नाची आणि साखर पुड्याची तारीख कळवा. अभिनंदन, अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन. अस्मिताई, आता तुझ्या शॉपिंगच्या तयारीला लाग. कल्पना, शकून असं ताडती पण हो. अभिनंदन. मी काय म्हणतो रविराज, लग्नाचा मुहूर्त पुढच्या महिन्यातला आहे तर आपण साखरपुडा लगेच म्हणजे याच आठवड्यात करायचा का? अरे तन्वी तर एका पायावर तयार आहे. बर, साखरपुड्याची सगळी तयारी मी करेन. तिला मी आहेच की. व्हेरी गुड, डन ना. अरे मग मग साखरपुडा आपण 2 दिवसात करून टाकूया का? म्हणजे परवाच चांगला मुहूर्त आहे. हो, असं काय करताय? तुम्ही असं म्हणाल होतात ना की इतकी घाई नको म्हणून, मग आता. अगं ते लग्नासाठी साखरपुड्याला कुठली तयारी आहे? काय करायला लागतं साखरपुड्याला? असते तर खूप असते, अंगठ्या, फुलं, आमंत्रण. हो कॅटरिंग, वेन्यू, शॉपिंग. नाही, त्याची काहीही गरज नाही. नवीन नाती जोडताना ती फक्त घरातल्या माणसांच्या समोर जोडली तरी चालतात. आपण घरातल्या घरातच साखरपुडा करूया. लग्नासाठी 1000-1200 माणसं बोलवावी लागतीलच. काय तन्वी, तुझी तयारी आहे ना? चालेल ना तुला? काय ग, अर्जुन, रविराज सर आणि तन्वीचे DNA मॅच झाले. पूर्णा आजी आता तुझं काहीही ऐकणार नाही. तू पाहतोयस ना खाली एंगेजमेंटची तयारी कशी चालू येते. हा, काय करायचं ठरवलंयस तू आता? मी काय म्हणतो रविराज, लग्नाचा मुहूर्त पुढच्या महिन्यातला आहे, मग साखरपुडा आपण 2 दिवसात करून टाकूया का? म्हणजे परवाच चांगला मुहूर्त आहे. हा,
प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.